मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीएसएमटी वरून ठाण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येते. गेल्या 20 मिनिटांपासून ट्रेन सायन आणि कुर्ल्याच्या मध्येच थांबली आहे. रक्षणाची दुसरी महत्वाची अपडेट, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीएसएमटी वरून ठाण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. कृष्णात, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे, काय अधिक माहिती मिळते? अवकाळी पावसाचा तडका हा मध्य रेल्वेला बसलेला पाहायला मिळतो आहे आणि परिणामी अनेक लोकल ह्या उशिरा धावत आहेत. अनेक लोकल ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. ज्या AC लोकल्स आहेत त्या अनिश्चित काळासाठी उशिरानं धावणार असल्याच्या घोषणा मध्य रेल्वेनं करण्यात आलेल्या आहेत. CST स्थानकावरची ही दृश्य जी आहेत ती तुम्हाला आम्ही दाखवत आहोत. अनेक लोकल आलेले आहेत परंतु त्या थांबवून ठेवलेल्या आहेत. कारण आपणाला माहीत आहे की जवळपास कुर्ला सायन माटुंगा या दरम्यान अनेक लोकल एका पाठोपाठ थांबल्या गेलेल्या आहेत. त्यामुळं लोकलची जी वाहतूक आहे ती उशिरानं सुरू झालेली आहे, उशिरा आहे. अनेक लोकल्स ज्या आहेत त्या वेळेवर धावत नाही आहेत. अनेक लोकल्स रद्द केल्या जाण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. आणि अनेक जे मुंबईकर ऑफिसवरून घरी जाण्याच्या प्रयत्नात आहेत, कारण संध्याकाळची वेळ आहे, तर घरी जाण्याच्या वेळेच्या मध्येच हा जो खोळंबा आहे रेल्वेचा तो झालेला पाहायला मिळतोय. अनेक रेल्वे उशिरा धावत असल्यामुळं मध्य रेल्वेच्या या CSMT स्थानकावर प्रचंड गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. कारण ट्रेन पकडण्यासाठी जी सुरुवात जी आहे ती CSMT स्थानकातून होते आणि त्याचाच परिणाम जो आहे तो या प्लॅटफॉर्मवर दिसून येतो आहे. सर्वत्र गर्दी ही रेल्वे प्रवाशांची आहे ती पाहायला मिळते. अनेक प्रवाशी जे आहेत ते खोळंबलेले दिसलेले पाहायला मिळत आहेत. कुठे जात आहात? कारण रेल्वे जे आहेत त्या खोळंबलेल्या आहेत, उशिरा झाला होता. आम्ही चाललो आता चेंबूरला. ओके, रेल्वे आली, ट्रेन आहेत आता? ट्रेन ले जास्त गर्दी आहे ना आता ट्रेनमध्ये. ओके, कशाकरता गर्दी झाली? गर्दी झालेली आहे रेल्वे प्रवाशांना जी माहिती आहे ती अजून दिली नाही. कारण जो पाऊस आहे, पाऊस पडल्यामुळं त्याचा खोळंबा झालेला आहे. अवकाळी पाऊस आहे आणि अवकाळी पावसाचा हा तडका बसलेला आहे. जर जूनपासून जर नियमित पाऊस सुरू झाला, पावसाळा सुरू झाला, तर त्याचा नक्की फटका बसू शकतो. नक्कीच कृष्णा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल. तर आपण पाहतोय CSMT स्थानकावरची ही दृश्य आहेत आणि या ठिकाणी असंख्य चाकरमानी प्रवासी या ठिकाणी खोळंबलेले आहेत. ठाण्याकडे जाणारी जी ट्रेन आहे ती या ठिकाणी ठप्प झाल्याचं पाहायला मिळतं.